ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. स्वर्गीय प्रसाद धर्माधिकारी यांच्या स्मृतींना उजाळा देत जागतिक ओझोन दिन साजरा. आश्रो येथील एस टी स्टँड परिसरात वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पर्यावरण प्रेमी प्रसाद धर्माधिकारी यांच्या स्मृतींना उजाळा देत जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या काळात आपल्याला ऑक्सिजनची किंमत आपल्याला कळाली आहे. या कठीण काळात विकत देखील ऑक्सिजन मिळत नव्हता आणि वडाचे झाड नेहमी ऑक्सिजन देत, असं प्रतिपादन शिरोचे नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांनी केलं आहे. पाहूया काय म्हणतात ते. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा हा कार्यक्रम आणि आमचे मित्र प्रसाद धर्माधिकारी यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त माजी प्रधान हॉटेलची सर्व सहकारी इथं आमच्या आमचे ज्येष्ठ नाथ दिसे आणखी प्रोग्राम विचाराची सर्व मंडळी आज बाबासाहेब नजर नाही त्यांची एक आठवण प्रदर्शनं होते. कारण सातत्यानं चळवळीमध्ये काम करणं एवढं इतकं सोपं नाही. अशा या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण मागच्या वर्षी याच दिवशी इथं वडाचं झाड लावलं आणि वडाचं झाड लावायचा मुख्य उद्देश म्हणजे सगळ्या झाडापेक्षा जास्त ऑक्सिजन हे वडाचं झाड देतं. यावेळी शिरो तालुका पुरोगामी विचार मंचच्या वतीनं वसुंधरेला जपूया अशी प्रार्थना करण्यात आली. केवळ सावली नाही सर्वांनी म्हणायची, तो माझा श्वास आहे, सजीव सृष्टीचा तो प्राण आहे, संपूर्ण पर्यावरणाचे रक्षण व संरक्षण व्हावे यासाठी माझी जबाबदारी आहे. जसजसे झाड वाढत राहील आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये रुजत जातील त्याचप्रमाणे स्वर्गीय प्रसाद धर्माधिकारी यांचा विचार आम्ही पुढे नेऊ असं मनोगत प्रतीक धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं. कलाकार राजेंद्र प्रधान यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. यावेळी नगरसेविका जयश्री धर्माधिकारी, सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे, विजयराज कोळी, प्रहार जनशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने, समीर पटेल, मधुकर आरगे, निनाद भोसले, सुभाष माळी सर, पत्रकार अविनाश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून महेश पवार.